परब्रह्म गुरु चिलेदेव, लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे, भाग 76, अंडी गायब। गुरुदेव बसले होते, सभोवती भक्त समुदायही बसला होता। देव एका भक्ताला म्हणाले, चार अंडी आण। त्या भक्तानं बाजारात जाऊन चार अंडी आणली आणि देवांपुढे ठेवली। देवांनी आणखीन चार भक्तांना चार चार अंडी आणायला सांगितली। नंतर थोड्या वेळानं गुरुदेव तानाजीरावांना म्हणाले, ही सगळी अंडी तुझ्या पिशवीत घाल आणि चल। गुरुदेव व तानाजीराव पंचगंगा नदीच्या पहिल्या तीरावरील पाटील समाधीकडे आले। श्रीराम जय राम जय जय राम हे भजन देव म्हणू लागले। त्यांच्याबरोबर तानाजीरावही मोठ्याने हे भजन म्हणू लागले। मधूनच देव त्यांना म्हणत, हां म्हण म्हण म्हण। अर्धा पाऊण तास हे भजन ते म्हणत होते। त्यानंतर देव म्हणाले, चार अंडी घे। त्यांनी पिशवीतून चार अंडी काढून देवांपुढे ठेवली। देव म्हणाले, ती जमिनीला भेक पडली आहे ना, तिथे ठेवून ये, जा। तानाजीराव देवांनी दाखवलेल्या खुणेप्रमाणे पुढे गेले। तिथे जमिनीला 2 इंच खोलीची आणि रुंदीची भेक पडलेली होती। त्यात त्यांनी ती अंडी ठेवली आणि देवांजवळ आले। पुन्हा देव म्हणाले, आणखीन चार अंडी ठेवून ये, जा। तानाजीराव चार अंडी घेऊन पहिल्या जागी गेले आणि ती जागा पाहून अवाकच झाले। सुरुवातीला ठेवलेली चार अंडी त्या जागेत नव्हतीच। त्यांनी नेलेली दुसरी अंडी त्याच जागी त्यांनी पुन्हा ठेवली आणि ते परत आले। देव म्हणाले, आणखीन चार अंडी ठेवून ये, जा। पुन्हा ते चार अंडी ठेवायला गेले आणि त्या भेगेकडे पाहतच राहिले। आज्ञेनुसार त्यांनी चार अंडी पुन्हा त्या भेगेत ठेवली आणि परतले। प्रत्येक खेपेला चार असं सांगून देवांनी त्यांना सर्व अंडी त्या भेगेत ठेवायला सांगितली। मात्र वरील चमत्कार प्रत्येक खेपेला होत होता आणि तानाजीराव तो चमत्कार प्रत्येक खेपेला पाहत होते। शेवटची खेप करून ते देवांजवळ येऊन बसले। त्यावेळी देव त्यांना म्हणाले, ते घेऊन गेलं ना रे सगळे अंडी। ते म्हणजे कोण हे तानाजीरावांना कसं कळणार? पण अंडी गायब होत होती हे त्यांनी पाहिलेलं असल्यामुळे ते म्हणाले, होय देवा। त्यानंतर देव एकटेच हळू आवाजात काहीतरी बोलत होते। जवळ असूनही तानाजीरावांना ते बोलणं ऐकू येत नव्हतं। इतक्या बारीक आवाजात देव हाताची बोटं हलवत बोलत होते। अर्ध्या तासानंतर देवांचं तिथलं कार्य संपलं। देव त्यांना म्हणाले, चल आता। ठेवलेली अंडी गायब होतात हे पाहिल्यापासून तानाजीराव मात्र या चमत्काराभोवती फिरत होते। रात्री झोप येईपर्यंत त्यांना एकच प्रश्न भेडसावत होता, तो म्हणजे 15 पावलांच्या अंतरावरती भेग असताना सुद्धा प्रत्येक खेपेला तिथं ठेवलेली अंडी कोण नेत होतं? आजूबाजूला कावळे नव्हते, कुत्री नव्हती, ना कोणी माणूस सुद्धा होता। नदीकाठचा एकांत परिसर होता तो। मग ही अंडी कोण नेत होतं? शेवटी विचार करता करता त्यांचं मन त्यांना सांगू लागलं, देवांनी ज्या शक्तीला अथवा जीवाला ती अंडी अर्पण केली त्यानेच ती नेली। देवांचं बहुअंशी कार्य हे गुप्तच आहे। देवांच्या सान्निध्यात असणाऱ्या भक्ताला सुद्धा हे कार्य कळणं तर कठीणच, पण या कार्यात ज्या ज्या कृती किंवा चमत्कार डोळ्याला दिसतात त्यांची कारणं कळणंही कठीण। हे सारच मानवाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे। तेव्हा तू फक्त देवांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून ते जी आज्ञा तुला करतील त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तत्पर राहा। तुझी ही श्रद्धा आज तुला पुढे नेईल, तुला भक्ती मार्गात गतिमान करील। पूर्ण श्रद्धा असली की गुरुदेव त्या भक्ताला ज्ञानामृताचे डोस पाजवतात, त्याला स्वतःच्या शक्तीचं स्वरूप दाखवतात। मोहाने झपाटलेलं आंधळं जग दाखवून त्याला मायेतून अलिप्त करतात। गुरुदेव सर्वव्यापी परमेश्वर आहेत। ते देहधारी अवस्थेतही कार्य करतायत आणि देहत्यागी अवस्थेतही कार्यरत आहेत। म्हणूनच हा सर्व शक्तिशाली परमेश्वर आपले गुरुदेव सर्व काळात भक्तांना अनुभव देत आहेत, दृष्टांत देऊन त्यांना शिकवत आहेत।
जीवांना गती देत आहेत आणि विश्वकार्यही करत आहेत। जन्म मृत्यूचं बंधन सामान्य जीवांना, जो विश्वचालक आहे, जो तत्वस्वरूप आहे, ज्याच्या चरणांशी सर्व शक्ती नम्र आहेत, असा हा महान परमेश्वर, माझे गुरुदेव, या विश्वात अविरतपणे संचार करीत आहेत। अशा माझ्या गुरुदेवांना मी नम्रतेने वंदन करतो। परब्रह्म गुरु चिले देव। लेखक बाबूराव तवनाप्पा अथणे।